प्रियकराने प्रेयसीवर तू माझी नाही तर कोणाचीही नाही असे म्हणत डोळ्यात चटणी टाकून तिच्यावर चाकूने वार करीत जखमी केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्रेयसीने फौजारचौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून किसन रंगनाथ पाटोळे राहणार शिवाजीनगर बाळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेयसी व आरोपी किशन यांचे प्रेम संबंध होते. दोघे एकत्र राहत होते पण मागील एक महिन्यांपासून त्यांच्यात वाद होत होत असल्याने ते वेगळे राहत होते. 30 मे रोजी दुपारी प्रेयसी घरी असताना आरोपी किसन हा त्यांच्या घरी आला. त्याने डोळ्यात चटणी टाकली व तू माझी नाही तर कोणाचीही नाही असे म्हणत तिच्या पोटात चाकूने वार केला. यात ती गंभीर जखमी झाली. यावेळी त्या महिलेचा मुलगा सोडवण्यासाठी येताना त्याच्या डोळ्यात ही चटणी पडली. दरम्यान प्रेयसी गंभीर जखमी झाली. या प्रकरणी किसन पाटोळे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर बोहिटे हे करीत आहेत. रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन. बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन. आमच्या इथे जीन्स टी शर्ट्स ट्राउजर्स शर्ट्स पॅन्ट्स जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध. तसेच दिवाळी होळी रमजानी बकरी ईद आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा. आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी बिजापूर वे सोलापूर. संपर्क 9921037494.